मग आता लक्ष द्या, हे इकडे लक्ष द्या, हे जे सारा तमाशा आहे, तर वैनगंगा, हे वैनगंगा नदी इथून मध्य प्रदेशातून उगम पावली आणि अशी भंडारा जिल्ह्यातून आली आणि तिना चंद्रपूर आणि ठीक आहे गडचिरोली जिल्हा डिवाइड केला. ठीक आहे, बॉर्डर आहे दोन जिल्ह्याच्या सीमेवर वाहते. कोणती? वर्धा नदी इथून ठीक आहे मध्य प्रदेशातून उगम पावली. ठीक आहे, हे कुठून उगम पावली? बैतूलवरून. कोणती पावली? कुठून पावली? बैतूलवरून उगम पावली आणि सीधी अमरावती वर्धेची बॉर्डर डिवाइड केली. पुलगाव, पुलगाव ओलांडल्याबरोबर अमरावती लागते, बंपर चालू. ठीक आहे, इकडं बंपर बंद. ठीक आहे, तिथून असतं वैकाली येते. वर्धा नदी ओलांडली का बंपर चालू. मग आता लक्ष द्या, आमच्या वर्धा जिल्ह्यात बंदी आहे भाऊ. तुला पाहिजे असेल तर तिकडूनच सोयसा लावून यायची. आता तर SP नवीन आले आहे, काही सोय नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे, बस पॅन्टक काढून ठीक आहे ओल्या फुकान पडणावती धरून. मग आता लक्ष द्या, ए तर वर्धा, ए वर्धा नदी अशी आली, अमरावती वर्धेची बॉर्डर आणि यवतमाळ वर्धेची बॉर्डर डिवाइड केली आहे तिनं. कोण? मग हे आता लक्ष द्या, हे जे वर्धा नदी आली, हिच्या दोन्ही बाजूने दगडी कोयसा सापडते. दोन्ही बाजू, इकल्या आणि इकल्या. वर्धा नदीच्या पलीकडे गेलं वणी, दगडी कोयसा. इकडं आलं वरोरा घुगुस चंद्रपूरमध्ये. चंद्रपूर यवतमाळची बॉर्डर डिवाइड केली वर्धा नदीनं. हे बा, हे इथं हे चंद्रपूर, हे चंद्रपूर, हे यवतमाळ, याची बॉर्डर वर्धा अमरावतीची बॉर्डर डिवाइड केली. मग इथं दोन्ही बाजूने, इथं वणी आहे, इथं घुगुस आहे, ठीक आहे वरोरा आहे, इथं घुगुस आहे. हे पूर्ण या दोन्ही बाजूने दगडी कोयसा आहे. पण दगडी कोयसासाठी प्रसिद्ध क्षेत्र कोणतं? गोंडवाना. जर तुम्हाला विचारलं कोणत्या नदीचं खोरं महाराष्ट्रात दगडी कोयसासाठी प्रसिद्ध आहे, छोटे वर्धा आणा. कोणता ना? हा वर्धा. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं भारतात कोणत्या नदीचं खोरं? दामोदर आणा. कोणता ना? दामोदर. भारतात कोणत्या नदीचं खोरं दगडी कोयसासाठी प्रसिद्ध आहे? दामोदर.